मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. संदीप देशपांडे यांच्या जामिनासाठी मनसेची विधी सेल ही आता कामाला लागल्याचं समजतंय. मुंबई क्राईम ब्रांचकडून देशपांडे यांच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहे. गेल्या 3 दिवसांपासून देशपांडे पोलिसांच्या रडारवर आलेले आहेत. नाशिकमध्ये मनसेचे नेते दिलीप दातीर यांना अटक करण्यात आली आहे. भोंग्याविरोधातील आंदोलनानंतर दिलीप दातीर यांना अटक करण्यात आली आहे. तेव्हा आता भोंग्याविरोधात आंदोलन जे मनसेकडून छेडण्यात आलेलं होतं, त्यानंतर मुंबईमध्ये एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्का लागलेला होता आणि यानंतर संदीप देशपांडे यांनीसुद्धा पोलिसांना चकवा देत पळ काढलेला होता. यानंतर संदीप देशपांडे हे पोलिसांच्या रडारवर आले तर तिथे भोंगा आंदोलनानंतर नाशिकचे मनसेचे नेते दिलीप दातीर यांना अटक करण्यात आली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.